पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर भाजपची भूमिका मांडली. भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय ठरलाय असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. दरम्यान मित्रपक्षांकडून जनादेशाचा अनादर करण्यात आलाय असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. कोर टीमची बैठक संपन्न झाली. राजकीय घडामोडीवर भारतीय जनता पार्टी लक्ष ठेवून आहे. आज राष्ट्रपती शासन काही पक्षाच्या नेत्यांनी जनादेशाचा अनादर केला. राज्यामध्ये अनेक शोषित वंचिताचे प्रश्न, शेतकरी बांधवांच्या समस्या असताना जनादेशाचा अनादर केलेल्या कारणाने आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लागलं आहे. 24 तारखेपासून आजपर्यंत जनादेश स्पष्ट असताना लवकर सरकार स्थापन व्हावं ही भारतीय जनता पार्टीची इच्छा होती. शेतकरी अवकाळी पावसाचा सामना करत असताना सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या या प्रश्नावर त्वरित तोडगा निघावा, समस्येचं समाधान व्हावं आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी जनादेशाचा आदर करत जनहिताचं काम करणारं सरकार उभं राहावं ही अपेक्षा होती. पण भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा पक्ष असतानाही आणि जनादेशाचा आदर करण्याची इच्छा असतानाही आम्ही कोणत्याही पर्यायाचा कधीही शोध घेतला नाही. पण आमच्या मित्रपक्षांनी इतर पर्याय आहेत असं सांगत आज राज्यामध्ये ही परिस्थिती आली आहे. गेले साधारणतः 18 दिवस या राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षांनी महामहिम राज्यपाल महोदयाकडे सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. कोणत्याही राजकीय पक्षांनी आम्हाला इतर पक्षाचा गटाचा पाठिंबा आहे असं जरी सांगितलं असलं तरी कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याचं, कोणत्याही गटाच्या समर्थनाचं पत्र आजपर्यंत देण्यात आलेलं नाही. एकीकडे आम्हाला इतरांच्या सोबत चर्चा केल्यावर समर्थन आहे असं सांगणाऱ्यांनी गेले 18 दिवस कोणतंही समर्थन त्यांना प्राप्त झालेलं नाही आणि राज्यपाल महोदयांकडे कोणत्याही पक्षाने आम्ही सरकार स्थापन करतो असा दावा केलेला नाही. राज्यपाल महोदयांना भारतीय जनता पार्टीला निमंत्रण दिल्यानंतर आम्ही काही कागावधी वाढवून मागितला होता, पण 24 तासापेक्षा जास्त कागावधी हा आम्हाला सुद्धा देण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टामध्ये जी केस दाखल करण्यात आली ती आजच्या परिस्थितीमध्ये अप्रस्तुत झाली आहे. आता या केसचा सध्याच्या असणाऱ्या राजकीय परिस्थितीशी कोणताही संबंध उरलेला नाही. राष्ट्रपती राजवट ही निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये लागणारी घटना ही जनादेशाचा अवमान करणारी आहे आणि शेतकरी बांधव, वंचित बांधव, शोषित बांधव यांचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने काही लोकांनी जो हट्ट केला त्या हट्टाचा हा परिणाम आहे. भारतीय जनता पार्टी या सर्व परिस्थितीवर अतिशय बारीक लक्ष ठेवून आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजूनही शिवसेनेला पाठिंबा दिला नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज शिवसेनेच्या नेत्यांची भेटही घेतली नाही.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आज कोर कमिटीमध्ये पुन्हा या सर्व परिस्थितीचा आढावा घेत वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला निर्णय आजच्या कोर कमिटीमध्ये केला आहे. आज राष्ट्रपती राजवट ही महाराष्ट्रात लागली, आग्रह हट्टामुळे लागली, पण भारतीय जनता पार्टीने आजच्या कोर टीममध्ये निर्णय केला की आमच्यासाठी सत्य महत्त्वाचं आहे. आम्ही शेतकरी बांधवांच्या या अवकाळी पावसाच्या संकटामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक गाव कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभा राहील आणि यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सूचना केली आहे, संदेश केला आहे की सच परेशान हो सकता है मगर कभी पराजित नहीं हो सकता. आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभे आहोत. आज सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.